नमस्कार, सेकंड ब्लॉकमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज आम्ही या ब्लॉगमध्ये पाहणार आहे, आम्ही आमचे आराध्य दैवत श्री ज्योतिबा देवाला जात आहे। या ब्लॉकमध्ये आपण कोल्हापूरला जाणार आहे, तरी या सर्व पूर्ण व्हिडिओ पहा। आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा। तरी आता गाडीमध्ये बसलेलो आहे। गाडी आता रवाना झालेली आहे कोल्हापूरला। थोड्याच वेळात कोल्हापूर लागेल। ज्योतिबा मंदिर हे आपल्या बेळगावपासून 150 किलोमीटर आहे। मध्ये पाहणार आहोत आमचे कुलदैवत आराध्य दैवत श्री ज्योतिबा। आम्ही आज कोल्हापूरला जाणार आहे श्री ज्योतिबाला। तरी सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघावा। तरी आता आम्ही चाललोय, आता घरातील सर्व म्हणजे दोन माझ्या बहिणी पप्पा मला माहिती आहे ते या ब्लॉगमध्ये मी सांगणार आहे जेव्हाच्या बद्दल तुला त्याचं माफ करून द्या। गाडी पार्किंग मध्ये लावून दर्शनला जाणार आहे। बाजूला पन्हाळागड आणि उजव्या हाताला ज्योतिबाच्या डोंगरावर ज्योतिबाचं केदारलिंग हे देवस्थान आहे। गुलोहरचे मराठे सरदार रानोजी शिंदे यांनी 1730 हे मंदिर बांधले। ज्योतिबाचं दर्शन घेण्यापूर्वी आपल्याला काळभैरवचं दर्शन घ्यावं लागतं। आत मोबाईलला शूटिंग करायला परमिशन नाही, त्यामुळे बाहेरूनच शूटिंग केलेलं आहे। तर मित्रांनो, ज्योतिबा देवाला ज्योतिबा हे नाव कसं मिळालं? ब्रह्मा विष्णू आणि महेश यांची परीक्षा पाहण्यासाठी आदिशक्तीने शतमुख ब्रह्मा, शतमुख विष्णू आणि शतमुख महेशला प्रकट केले। त्या तिघांच्या एकत्रीकरणात जन्मदिचा क्रोध आणि 12 सूर्याचे तेज मिसळून जगाला तारलं आणि गरिबाचा कैवारी ठरेल असा पुत्र आपल्याला लाभावा अशी तीव्र इच्छा असणाऱ्या विमला भुजा मातेच्या मुंजळीत परब्रह्माने ज्योती स्वरूपात अवतार धारण केला। त्यावरूनच त्यांना ज्योतिबा हे नाव मिळालं। फोटो लावलेला आहे देवाचा। हो
मित्रांनो, जितीबाच्या नावानं चांगलं असं का म्हटलं जातं? ज्यावेळी राक्षसांनी भारतावर आक्रमण केलं, अत्याचार करायला सुरुवात केली, त्यावेळी ज्योतिबाने त्या सगळ्या राक्षसांचा संहार केला. आपल्यावरचं संकट टळलं म्हणून खुश झालेल्या नागरिकांनी चंग भला असं जयघोष सुरू केला. चंग आणि भला हे दोन शब्द पंजाबी आहेत. पंजाबी भाषेत कुठलंही शुभ कार्य झालं की चंग भला म्हणायची पद्धत आहे. या दोन शब्दांचा अपभ्रंश होऊन चांग भलं हा शब्द तयार झाला. ज्योतिबाने असुरांना सहार केल्यानंतर जेव्हा लोकांनी चंग भला असा जयघोष केला, तेव्हापासून ज्योतिबाच्या नावानं चांग भला असं म्हणण्याची प्रथा आपल्याकडे सुरू झाली. तर आता आम्ही चालूय महालक्ष्मी कोल्हापूरची करवीर निवासिनी आई अंबाबाईला. दर्शनला फार गर्दी आहे. मित्रांनो, दर्शन घेऊन आल्यानंतर मला म्हणजेच मला कुठेतरी भेटलेला आहे. तुम्ही पाहू शकता मुंबईचा असे फेमस टॅटू आर्टिस्ट टॅटू किंग महेश चव्हाण सर, तुम्ही पाहू शकता. सो गाइस, प्लीज याला सबस्क्राईब करा आणि हा या व्हिडिओला लाईक जरूर करा आणि शेअर जरूर करा आणि प्लीज जेवढं होईल तेवढं कमेंट मध्ये भरभरा करा. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी